देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ यांच्या वतीने पनवेलमधील नवनाथ मंदिर येथे गरीब व गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर, कोरोना बूस्टर डोस तसेच मोफत औषध वाटप व चष्मे वाटप शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, प्रकाश बिनेदार, माजी नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, भाजप नेते संदीप पाटील, जगदीश घरत, प्रभाग 17 अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप युवा नेते प्रतीक बहिरा, वैद्यकीय सेल उपाध्यक्ष कृष्णा देसाई, युवा कार्यकर्ते राकेश भुजबळ यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पनवेल तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 17 येथील आमचे जे नगरसेवक आहेत, पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी नेते आहेत, त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज या नवनाथ मंदिरमध्ये या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या भागातील म्हणजे रेल्वे स्टेशनच्या लगत असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टी असेल, नवनाथ झोपडपट्टी असेल, मालधक्का रेल्वे मालधक्का असेल, आझादनगर झोपडपट्टी असेल, इंद्रनगर झोपडपट्टी असेल, साईबा मंदिर झोपडपट्टी असेल, लक्ष्मी मोसा झोपडपट्टी असेल, या झोपडपट्टीमध्ये जे गरीब आणि गरजू जे नागरिक आहेत की ज्यांना त्यांची आर्थिक क्षमता नाही, जे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांचे पैसे अशी गरज लक्षात घेऊन पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून हे जे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, त्या आरोग्य शिबिरासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल की ज्यांनी हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यासाठी ती जागेची आवश्यकता होती. मी स्वामीनाथ सन्माननीय श्री पानसरे सरांना सांगितलं, सर असं असं आहे आणि आम्हाला असं असं आपल्या मंदिराची जागा आम्हाला जर उपलब्ध करून दिली आणि या गरीब जनतेची सेवा करण्याचं काम आहे, आमची सेवा करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी संपन्न होईल. आणि त्यांनी लगेच सांगितलं की परिसर ठीक आहे, मी सांगेल त्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्था करून देतो. आणि गेल्या 2-3 दिवसापासून त्यांचा अनुभव असं सहकार्य मिळाले, आजही त्या मंदिरात त्यांचा जो स्टाफ आहे, म्हणजे कर्मचारी आहे, त्या अधिकारी आहे, त्याचं देखील हे शिबिर या शिबिरासाठी आम्हाला खूप असं योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे. मी पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमच्या सर्व उपस्थितीच्या वतीने सन्माननीय गुरुवर्य श्री पानसरे सर यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊ स्वागत.